मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया ठळक घडामोडी. इस्लामपूर येथील योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित. पूर्वतयारी जोमात सुरू. इस्लामपूर येथे आज योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमाच्या तयारीसाठी सर्व शासकीय यंत्रणा कामास लागलेली आहे. तसेच सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी सकाळपासूनच स्वतः जातीने लक्ष देऊन या कामाची पाहणी करत आहेत. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करून त्यांना दिवसभर लागण्यासाठी अन्नधान्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच ज्या नागरिकांचा उपवासाचा दिवस असल्याचे समजताच त्यांना उपवासाची भगर व थंडगार ताक सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लाडू व केळ्याची सुद्धा या ठिकाणी भरगच्च व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली असल्याचं समजत आहे. याबरोबरच शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांचे संपर्क कार्यालय इस्लामपूर येथील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्याचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. याबरोबर या कार्यक्रमास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचे खास सेल्फी पॉईंटवर मुलाखती घेण्यात येत आहेत. तसेच ज्या ज्या लाभार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या घरकुल योजना त्याच विविध योजनांची माहिती सेल्फी पॉईंटवरून देताना दिसून येत आहे. या कार्यक्रमात खास करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात पोलिसांकडून लावण्यात आलेले होते हे दिसण्यात आले. यावर कार्यक्रमाला नागरिकांचे प्रचंड संख्येने उपस्थित राहण्यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आल्याचं दिसून येत आहे. तालुका वाळवा जिल्हा सांगली. काय लागू घ्यायचं काही नसणे भरपूर मिळाले. भरपूर येण्याचा लाभ मिळाला मिळाला. तबीर मुजा गरजेवाडी कंपोस्ट तालुका कोटेरुका जिल्हा सांगली घरपूर मिळाले आम्हाला लाभ मिळाला.